लोकसभा निवडणुकीची घोषणा होत असतानाच शुक्रवारी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल दरकपातीची गुड न्यूज दिली, त्यामुळे छोटासा का होईना दिलासा मिळालेला असतानाच आता चर्चा सुरू झाली आहे ती मुंबई आणि महाराष्ट्रातल्या महाग इंधन दराची. अन्य राज्यातील महानगरांमधील इंधन दराशी तुलना केली तर मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेल हे महाग असल्याचं बोललं जातंय किंवा महाग आहेत. आणि याच संदर्भात पुढारी न्यूजचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी मुंबईकरांची मतं जाणून घेतलेली आहेत, आपण पाहूयात. हे कसं आहे, तुम्ही 2 रुपये कमी केले बरोबर आहे, पण आपल्या स्टेटमध्ये तर काहीच कमीच नाही झाले. 2 रुपये तर सरकारने तिकडनं दिले ना, सेंट्रलने दिले ना, आपल्याकडे काय, आपलं महाराष्ट्र आपले सगळे मुख्यमंत्री हे सगळ्यांना मिळून काहीतरी 5-10 रुपये तरी कमी करायला पाहिजे. आम्हाला तेच होईल, 2 रुपये ते वाढ कमी केले तर 5 रुपये वाढवणार परत. ते महागाई एवढी वाढलेली आहे, 2-2 रुपये पण जर प्रत्येक महिन्याला गेले ते लय लोकांचा लय फायदा होईल. आता आमच्यासारखं रिटायर माणसाला 2 रुपये म्हणजे लय महत्व राहते. पेट्रोल कम होणे से और कुछ फायदा नहीं हुआ, होना चाहिए जो रेट पे पहले था वही रेट पे होता तो ठीक है. महंगाई बढ़ गई, इंसान का पैसा नहीं बढ़ा, महंगाई बहुत बढ़ गई है. जैसे आज मेरा 10,000 पगार है और खर्चा 20,000 हो चुका है, तो वो सरकार हमारे लिए नहीं सोच रही है. थोड़ा और कम होना चाहिए, 100 रुपीज़ पे 2 रुपीज़ तो कुछ हुआ ही नहीं है. इट्स लाइक काउंटिंग, इट्स लाइक 1%, 1.5%, तो उससे कुछ मतलब फ़र्क नहीं पड़ेगा. बट आगे जाके लोग ज़्यादा ज़्यादा करके आराम से भी 2-2 रुपये हर महीने महीने भी गिरा है तो भी 80-90 के हिसाब से रखे तो अच्छा है.